कुंभोजला जोडणाऱ्या सर्व सीमा सील. कुंभोजमध्ये 5 दिवसाचा जनता कर्फ्यू. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कुंभोज ग्रामपंचायत प्रशासनानं 5 दिवसाचा जनता कर्फ्यू करण्यात आलेला आहे. कुंभोज येथे कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 29 झाली आहे. त्यापैकी बरे झालेले रुग्णसंख्या 21 आहे. घरी उपचार घेणारे रुग्ण 3 आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण 3 आहेत. तसेच कोरोनाने 70 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुणाचा बळी घेतलाय. त्यामुळे गावात 5 दिवसाचा जनता कर्फ्यू करण्यात आलेला आहे. तसेच कुंभोजला जोडल्या जाणाऱ्या गावच्या सर्व सीमा दिनांक 10 मे ते 12 मे पर्यंत बंद करण्यात आल्या. तसेच कोल्हापूर व सांगली या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या नियोजनासाठी प्राथमिक आरोग्य पथक येथे शिक्षक, डॉक्टर, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य व कोरोना योद्धा हे सध्या लसीकरण योग्य पद्धतीनं होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बाहेरगावी कामाला जाणाऱ्या कामगारांनी RT-PCR तपासणी करून घेणं बंधनकारक केलं आहे. तसेच गावातील नागरिकांना बाहेरगावी जाण्यास व बाहेरगावावरून गावात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी विनामास्क विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या 5 दिवसांच्या कालावधीत सर्व ग्रामस्थ घरीच राहणार असल्यानं ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीनं आरोग्य विभागाच्या आशा सेविका व प्राथमिक शिक्षक यांच्या मदतीनं प्रत्येक कुटुंबास भेट देऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचं आवाहन सरपंच माधुरी होदे, उपसरपंच दावीद घाटगे, ग्रामविकास अधिकारी AS कठारे, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, सामाजिक कार्यकर्ते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील, तलाठी संभाजी घाटगे, पोलीस पाटील महम्मद पठाण, ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे, अमरजित बंडगर, अनिकेत चौगुले, भरतेश्वर भोकरे, संभाजी मिसाळ, अशोक आरगे, विनायक पोद्दार, सदानंद महापुरे, रावसाहेब पाटील, सुदर्शन चौगुले, राहुल कत्ते, दत्ता मिसाळ, तेजस कोळी, प्रतीक नकाते, सचिन कांबळे, प्रभाकर घोदे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.